माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या प्रकारचं डिझाईन करायला शिकणार आहोत. याचा उपयोग करून आपण चौरंगासाठी रांगोळी तयार करू शकू. यासाठी लागणारे जे मोती आहेत ते पांढरे, राणी कलर हिरवे, त्यानंतर 7 नंबरची सुई आहे, त्यानंतर कात्री आहे घेतलेली आणि टुंगूस धागा हा 40 नंबरचा आहे. आणि आता आपली सुरुवात जी आहे ती आपल्याला इथून मधूनच करायची आहे. इथला जो भाग आहे हा इथून सुरुवात करायची आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण पाहू आणि आपण एक मॉडेल तयार करणार आहे. म्हणजे आपण कसं आहे खूप मोठी करून दाखवणार नाही, जी राहील ती छोटीशी राहील आणि त्याचा उपयोग करून तुम्हाला जेवढी मोठी रांगोळी पाहिजे, चौरंगासाठी डिझाईन जे पाहिजे ते सगळं तुम्हाला नक्की करता येईल. सुरुवातीला 8 पांढरे मोती घेतले. बरं, हे जे सर्व मोती जे आहेत हे सगळे 6 नंबरचे आहे, कारण मी हे पहिले सांगितलं नव्हतं. तर हे सगळे मोती जे आहेत पांढरे राणी कलर हे 7-6 नंबरचे आहेत. तर आता 8 मोती घेतलेले आपण पांढरे आणि या 8 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार. पहिले 5 मोत्यातून काढून घेतला, राहिल्यानंतर राहिलेले जे आहे ते 3 मोती त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. आणि या समोरच्या 2 मोत्यातूनही अजून दोरा आपण काढून घेतला. तर आपण 8 मोत्यातून पूर्ण दोरा काढून आणि जिथे गाठ होती त्याच्या समोर 2 मोती जे आहे त्याच्यातूनही दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर आता इथे आपण एक हिरवा, एक राणी कलर आणि एक हिरवा असे 3 मोती घेणार आहोत आणि याच मोत्यातून आपण दोरा, पांढऱ्या मोत्यातून दोरा, पहिल्या मोत्यातून दोरा काढला, त्यानंतर या आणि पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढू. त्यानंतर आता तर हे सगळ्यात पहिले दोरा इथे होता, त्यानंतर इथून असा काढला, 3 मोती घेतले, इथून असा करून इथे काढून घेतलेला आहे. त्यानंतर परत इथे एक हिरवा, एक राणी कलर, एक हिरवा असे 3 मोती घेणार आहोत. हिरवा, राणी कलर, हिरवा या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या 2 मोत्यातून आपण पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेऊ. दोरा थोडा ओढून घ्यायचा. त्यानंतर इथे दोन, एक पांढरा, एक राणी कलर, एक हिरवा, एक राणी कलर आणि एक हिरवा असे 3 मोती घ्यायचे. एक हिरवा, राणी कलर, हिरवा या मोत्यातून परत आपण दोरा काढून घ्यायचा. त्यानंतर या 2 मोत्यातून दोरा पुढे काढून घ्यायचा आणि आता आपण परत एक हिरवा, एक राणी कलर, एक हिरवा असे 3 मोती घेणार आहोत. 3 मोती घेतले, हिरवा, राणी कलर, हिरवा या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर आता दोरा इथून निघालेला आहे या हिरव्या मोत्यातून आणि राणी कलरमधून, या दोन्ही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर एक हिरवा, एक पांढरा, एक हिरवा असे 3 मोती घेणार आहोत. एक हिरवा, पांढरा, हिरवा असे 3 मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे आपण 7 पांढरे मोती घेणार आहोत.
सात पांढरे मोती घेतले, एक ऑलरेडी इथे आहे, असे 8 कॉम्बिनेशन आहे। तर या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। इथे नंतर आपण एक हिरवा, एक राणी कलर आणि हिरवा असे तीन मोती घेणार आहोत। एक हिरवा, एक राणी कलर, हिरवा, आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या आणि वरच्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर परत इथे आता एक हिरवा, एक राणी कलर, एक हिरवा असे तीन मोती घेणार आहोत। इथे आता तीन मोती घेतलेले आहे, हिरवा, राणी कलर, हिरवा, या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। आणि आता इथे आपण एक हिरवा, एक राणी कलर, एक हिरवा असे तीन मोती घेणार आहोत। एक हिरवा, राणी कलर, हिरवा असे तीन मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा। त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातून परत दोरा काढायचा आहे। परत पुढचे जे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर या मोत्यातून आणि या मोत्यातून अजून एक करून दाखवतो, बाकी तुम्हाला करता येईल। तर परत आता इथे एक हिरवा, एक पांढरा, एक हिरवा, पांढरा, सॉरी, हिरवा, पांढरा, हिरवा असे तीन मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे। त्यानंतर आता या मोत्यातून दोरा काढायचा, हिरव्या मोत्यातून दोरा काढला, या मोत्यातून, या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे। आणि इथे आता आपल्याला सात पांढरे मोती घ्यायचे आहे। सात मोती घेतलेले आहे, एक ऑलरेडी आहे, तर या मोत्यातूनच आपण दोरा इकडे काढून घेणार आहोत। त्यानंतर ह्या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। आणि इथे आपण एक हिरवा, एक राणी कलर, एक हिरवा असे तीन मोती घेणार आहोत। तीन मोती घेतलेले, हिरवा, राणी कलर, हिरवा, या मोत्यातून पहिले दोरा काढायचा, ह्या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून दोन मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर परत इथे एक हिरवा, एक राणी कलर, एक हिरवा असे तीन मोती घेणार आहोत। तीन मोती घेतले, या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर ह्या मोत्यातून पुढच्या मोत्यातून, त्यानंतर परत आता इथे एक हिरवा, एक राणी कलर, एक हिरवा असे तीन मोती घेणार आहोत। इथे आपण आता एक हिरवा, एक राणी कलर, एक हिरवा असे तीन मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर आता असा पूर्ण राऊंड असा करून इथे आणायचा आहे, तो इथून असा करून असा येईल आहे। तर या दोन मोत्यातून दोरा काढला, या पुढच्या दोन मोत्यातूनही दोरा काढू, या दोन मोत्यातूनही दोरा काढायचा परत, आणि या हिरव्या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे। आणि आता सगळ्यात शेवटी या राणी कलरमधून सुद्धा मोती काढून घ्यायचा, दोरा काढायचा आहे। आता इथे परत एक पांढरा, एक हिरवा, एक पांढरा, एक हिरवा असे तीन मोती घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आता हे दोन, एक, दोन, तीन, अजून दोन करा तुम्ही। तर हे ज्या टाईपमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्या टाईपमध्येच अजून दोन तयार करा। मग त्यानंतर आपण कसा हे करायचं आहे, चौरंगासाठी
कसं डिझाईन पुढचं करायचं आहे ते पाहू. अशा रीतीने आपण हे 5 तयार केलेले आहे. आता आपल्याला या डायरेक्शननी तयार करायची आहे आणि ते सुद्धा मी दोनच करणार आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, हे एक मॉडेल आहे आपलं, त्याचा उपयोग करून तुम्ही एवढं मोठं चौरंगासाठी डिझाईन करता येईल तेवढे तुम्ही करू शकाल. तर इथे आता आपण एक हिरवा, एक पांढरा, एक हिरवा असे 3 मोती घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण काढू घेणार आहोत. या मोत्यातून हे दोरा काढू आणि याही मोत्यातून दोरा काढू घेऊ. आणि इथे आता आपण 7 पांढरे मोती घेणार आहोत. 7 पांढरे मोती घेतले आहे, एक ऑलरेडी आहे, म्हणजे 8चं कॉम्बिनेशन आहे. या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ. त्यानंतर या 2 मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. त्यानंतर इथे एक हिरवा, एक राणी कलर, एक हिरवा असे 3 मोती घेणार आहोत. 3 मोती घेतले, या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर या 2 मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर इथे परत एक हिरवा, एक राणी कलर, एक हिरवा, 3 मोती घेणार आहोत. 3 मोती घेतलेले आहे, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या 2 मोत्यातून आपण दोरा पुढे काढून घेणार आहोत. आणि परत इथे एक हिरवा, एक राणी कलर, एक हिरवा असे 3 मोती घेणार आहोत. 3 मोती घेतलेले आहे, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर आता या 2 मोत्यातून दोरा पहिले पुढे काढून घ्यायचा. या 2 मोत्यातून दोरा काढला, पुढच्या 2 मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. पुढच्या 2 मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. त्यानंतर हे जे पुढचे 2 मोती आहेत, ह्याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर आता या मोत्यातून दोरा निघालेला आहे, या मोत्यातून हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि या राणी कलरमधूनही. त्यानंतर आता एक केलेलं आहे, अजून एक करू आपण. तर इथे परत आता जी पद्धत आहे त्या पद्धतीनेच आता तुम्ही करू शकता. फक्त मी तुम्हाला एक सांगेल की इथे सुरुवातीला, कारण हे जोडायचं आहे म्हणून जोडलं जाते, एक हिरवा, एक पांढरा आणि एक हिरवा असे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढून घेऊ. आणि राहिलेलं जे आहे आता परत तिथे आपल्याला कसं आहे, 7 पांढऱ्या मोती घ्यायचे आहे. 7 मोती घेतले, एक ऑलरेडी आहे, 8 मोत्यांचं कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर यामधून दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर या 2 मोत्यातूनही दोरा आपण काढून घेऊ. परत इथे एक हिरवा, राणी कलर, हिरवा या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ. त्यानंतर या मोत्यातून पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर परत एक हिरवा, एक राणी कलर, एक हिरवा, 3 मोती घेणार आहोत. 3 मोती घेतलेले आहे, हिरवा, राणी कलर, हिरवा या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर आता परत या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ. आणि इथे परत आता एक हिरवा, एक राणी कलर, एक हिरवा, 3 मोती घेणार आहोत. 3 मोत्यातून तिन्ही घेतले, हिरवा, राणी कलर, हिरवा आणि या मोत्यातून दोरा आपण
काढून घेणार आहोत. आणि आता या मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि आपला जे आहे डिझाईन असं तयार झालेलं आहे. एक भाग तयार झाला इकडचा, आता एक भाग तुम्हाला तयार करायचा इकडचा, असे दोन तयार करायचे की आपला चौरंगाची मेहरब तयार होईल. तर चौरंगाची मेहरब तयार करताना आता मोठा असेल तर जसं आता हे केलेलं आहे याच्यापेक्षा जर मोठा असेल तर जेवढा मोठा पाहिजे तेवढं तुम्ही पहिले या टाईपमध्ये तयार करायचं. त्यानंतर मग इथून मग दोन्हीकडून जे काय हवं असेल जेवढी लांबी पाहिजे असेल तेवढी लांबी तुम्हाला करता येईल. तर आता राहिलेले हे जे दोन आहेत ते तुम्ही करा. अशा रीतीने आपण हे आपलं चौरंगाभोवतीची रांगोळी तयार केलेली आहे. ही लहान प्रमाणात आहे, तुम्ही मोठ्या प्रमाणात करू शकता. जेवढी मोठी पाहिजे तेवढी रांगोळी मोठी करू शकता. तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.